नमस्कार, माझं नाव संकर्षण कराडे। 1 तारखेला आषाढी एकादशी आहे आणि यंदा वारी जाणार नाहीये। त्याचं सगळ्यांनाच वाईट वाटतंय, सगळ्या वारकऱ्यांना वाटतंय, प्रत्येकाला वाटतंय। पण यंदा पांडुरंग आपल्याला कुठल्या कुठल्या रूपात दिसला, मला कुठल्या कुठल्या रूपात दिसला, ह्या भावनेने मी काही ओळी लिहिल्या आहेत। बघा, नीट ऐका शांतपणे, आणि तुम्हाला आवडलं तर सांगा। बघा की पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? आपण देवाला कधी विचारत नाही, म्हणून मी सुरुवातीला विचारलं की पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे आ, खरं आहे का? पंढरीच्या विठुराया कस काय रे, बरं आहे का? यंदा वारी नाही म्हणे आ, खरं आहे का? म्हणजे आम्ही यंदा रखमाई आणि पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे लेकरांनीच कसं आपली आईन बापाकडे यायचं नाही? पण आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो। आम्हाला काही अडचण नाही, आम्ही डोळे झाकून घेतो। नुसतं श्री हरी म्हणलं की तुझा चेहरा येतो। पण विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? विचार कर रे बाबा, तुला खरंच जमल का? पंढरीत जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का? पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं। पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं। पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गाव गावी झालं। नीट ऐका, पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं। पण खरं सांगू, यंदा तुझं दर्शन गाव गावी झालं। अरे तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला? तू होतास की त्या दवाखान्यात असाच उभा ठाकलेला? चंदनाचा लेप नाही पण पीपी किट घातलेला। अरे तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून? कुठल्या कुठल्या रूपात दिसला? तू बंदोबस्तालाही होतास देवा खाकी वस्त्र घालून? कचरा सुद्धा उचललास की रे खाली मान घालून? पंढरीच्या विठुराया किती धड पडलास रे? पंढरीच्या विठुराया किती धड पडलास रे? एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे? इतकं करतोस की नी देवा, नाही काही चुकत रे? इतकं करतोस की नी देवा, तुझं नाही चुकत रे? युग 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे? देवाविषयी काळजी आहे की इतकं सगळं करतोस देवा, तुझं नाही चुकत रे? युग 28 उभा आहेस, पाय नाही का दुखत रे? नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो। वारकरी असं म्हणतोय की नाही येत बघ यंदा देवा, तुला आराम देतो, पण पुढल्या वर्षी तुला भेटाया वारी करून येतो। तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको। आता सतत आपल्या मनात भीती आहे गर्दीच्या ठिकाणी जायची, पण पांडुरंगाला मागणं काय की तेव्हा मग गर्दीच्या मनात पुढच्या वर्षी, तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको। तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको। संसर्ग भक्तीचा, स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची। आता सतत सॅनिटायझर आहे, पण तेव्हा काय? संसर्ग भक्तीचा, स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची। आणि ह्या सगळ्यावर मग एकच लस, ज्ञानबा तुकाराम नावाची। पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी येतो मग, पण तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ, तोवर तुझ्या भक्ताकडं असंच लक्ष ठेव बघ। रामकृष्ण हरी।